आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। अरुण शापुरांना पराभवाचा धक्का, हुक्केरी ठरले हुकमी एक्का। 5G स्पेक्ट्रम लिलावाला मंजुरी, दुसऱ्या दिवशीही वकिलांचे आंदोलन सुरूच। पश्चिम शिक्षक मतदारसंघात बसवराज होरटी यांचा विजय। राष्ट्रीय स्तरावर धर्मांतर रोखण्यासाठी घटना दुरुस्तीची आवश्यकता। कैलासवासी मुकुंद परब यांना मराठी भाषिक वकील संघटनेतर्फे श्रद्धांजली। तानाजी गल्ली येथील श्री रेणुकादेवी मंदिरात विशेष पूजन संपन्न। शास्त्री नगर येथून व्यक्ती बेपत्ता। हुक्केरी तालुक्यात महिलेचा खून करून दागिने लंपास। राहुल गांधी यांची चौकशी सुरू असताना ईडी कार्यालयाबाहेर जाळपोळ। Dream. Dream transform into thoughts and thoughts results in action. We, Arth Kota Career Academy, will help you to achieve your dreams with our best and brightest minds. With smart learning techniques, improving your mental ability and smart problem-solving skills, achieve your dreams with academic and competitive exams like NDA, IIT, JEE, NEET, CET, Junior Scientist, NTSC, KVPY, Olympiad, RMS, RIMC, Scenic School, and classes from 6th to 12th standard, State, CBSE, ICSE. Developing high IQ and personal skills with social, emotional, and mental growth. We have our pattern proof winning methodology in all our classroom programs. Grab the opportunity and realize your full academic potential and achieve success even beyond your imagination. Read, lead, succeed with us, Arth Kota Career Academy. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। अत्यंत अतितटीच्या झालेल्या शिक्षक प्रतिनिधी मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपच्या अरुण शापूर यांना पराभवाचा धक्का बसला आहे। त्यांचा पराभव करून काँग्रेसचे माजी खासदार प्रकाश हुक्केरी हे विजयी झाले आहेत। मागील वर्षीच्या विधान परिषद सदस्य निवडणुकीची पुनरावृत्ती झाल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे। वायव्य पदवीधर मतदारसंघातून भाजपला विजय मिळाला आहे। भाजपचे उमेदवार हनुमंत निराणी आहेत, या मतदारसंघातून ते विजयी झाले आहेत। विधान परिषद निवडणुकीसाठी शिक्षक प्रतिनिधी तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले होते। येथील ज्योती कॉलेज मध्ये स्थापन करण्यात आलेल्या केंद्रामध्ये ही मतमोजणी सुरू झाली। प्रथम पश्चिम शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी हाती घेण्यात आली, त्यानंतर वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरू करण्यात आली। राज्य सरकारचे सचिव मनीष मौद्गिल, बेळगावचे प्रादेशिक आयुक्त आदित्य आमलान बिस्वास, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणी प्रक्रिया सुरू कर
करण्यात आली. मतदानानंतर सीलबंद करण्यात आलेले कक्ष या अधिकाऱ्यांच्या समोर उघडण्यात आले. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश करणाऱ्या सदस्यांचे अधिकृत ओळखपत्र तपासण्यात येत होते. मात्र अधिकाऱ्यांचा डोळा चुकवून तसेच कोणतेही ओळखपत्र नसताना मतदान केंद्रात प्रवेश केलेल्या हनुमंत निराणी यांच्या समर्थकाला जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यावेळी रुद्रावतार धारण केला होता, त्यामुळे तेथे उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते. 5G स्पेक्ट्रम लिलावाला मंजुरी. केंद्रीय मंत्रिमंडळाने दूरसंचार सेवांसाठी 5G स्पेक्ट्रम लिलावाला मंजुरी दिली आहे. यासोबतच या टेलिकॉम स्पेक्ट्रमसाठी आगाऊ रक्कम भरण्याची अटही रद्द करण्यात आली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार लिलावात यशस्वी बोली लावणाऱ्या कंपनीला 20 हप्त्यांमध्ये रक्कम भरण्याचा अवधी दिला जाईल. जुलै अखेरपर्यंत हा लिलाव होणार असून संबंधित करार हे 20 वर्षांच्या वैधतेसह एकूण 72,097.85 मेगाहर्ट्स स्पेक्ट्रमसाठी असतील असे सरकारने स्पष्ट केले आहे. प्रसिद्धी पत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने स्पेक्ट्रम लिलाव आयोजित करण्याच्या दूरसंचार विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यशस्वी बोली लावणाऱ्यांना सार्वजनिक आणि उद्योगांना 5G सेवा प्रदान करण्यासाठी केले जाईल. याआधी 5G ध्वनिलहरींशी संबंधित आधारभूत किमतींबाबत दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे दूरसंचार विभागाकडून किमतीबद्दलच्या दूरसंचार उद्योगाच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रक्रिया सुरू असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही वैष्णव यांनी दिली होती. दुसऱ्या दिवशीही वकिलांचे आंदोलन सुरूच. स्टेट कंझ्युमर फोरम कलबुर्गी येथे हलविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र त्याला विरोध करत येथील वकिलांनी मंगळवार दिनांक 14 जूनला कामावर बहिष्कार घालून तीव्र आंदोलन छेडले. दरम्यान आज बुधवार दिनांक 15 जून रोजीही हे आंदोलन सुरूच आहे. बेळगावमध्ये स्टेट कंझ्युमर आयुक्त फोरम स्थापन करण्यासाठी सरकारने मान्यता दिली होती. हा कंझ्युमर आयुक्त फोरम स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू होत्या. मात्र अचानक येथील स्टेट कंझ्युमर आयुक्त फोरम कलबुर्गीला हलविण्यात आले आहे. त्यामुळे त्या विरोधात वकिलांनी कामावर बहिष्कार घालून काल मंगळवार दिनांक 14 जून रोजी तीव्र आंदोलन छेडले होते. तातडीने हा निर्णय सरकारने बदलावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. याचबरोबर लवकरात लवकर बेळगावात कंझ्युमर आयुक्त फोरम स्थापन करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला होता. आज पुन्हा न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालताना बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समस्त वकील वर्गाने राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे मोठ्या संख्येने जमा होऊन जोरदार निदर्शने केली. बेळगावनल्ली कंझ्युमर फोरम बेंच आयोगात बार असोसिएशनचं बेंच कळत 2 वर्ष हिंदे ಬೆಳಗಾವಿನಲ್ಲಿ ಕನ್ಸ್ಯೂಮರ್ ಫೋರಂ ಆಗಬೇಕು, ನ್ಯಾಷನಲ್ ಕನ್ಸ್ಯೂಮರ್ ಫೋರಂ ಬೇಂಚ್ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಒಂದು ಆರ್ಡರ್ ಆಗಿದ ಮೇಲೆ ನಾನು ರಾಜ್ಯದ ಸ್ಟೇಟ್ ಹೀಗಾಗಿ ನಾನು 2-3 ಸಲ ಬೆಳಗಾವಿನಲ್ಲಿ ವಕೀಲರ ಸಂಘಟನೆ ವತಿಯಿಂದ ನಾನು ವಕೀಲರ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ 2-3 ವಿಸಿಟ್ ಅನ್ನು ಜಾಗ ಮಾಡಿದ್ದೇನೆ. ಪಶ್ಚಿಮ ಶಿಕ್ಷಕ ಮತದಾರಸಂಘದ ಬಸವರಾಜ ಹೊರಟ್ಟಿ ಅಂತ ವಿಜಯ. पश्चिम शिक्षक मतदार संघात माजी शिक्षण मंत्री भाजपाचे उमेदवार बसवराज होरट्टी यांनी 4,669 मते मिळवत विजय संपादन केलाय. नव्याने भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी विजयाचा झेंडा फडकविला आहे, त्यामुळे भाजपसाठी हा विजय महत्वपूर्ण ठरला आहे. बसवराज होरट्टी यांना 9,266 मते मिळाली तर यांच्या विरोधातील काँग्रेसचे उमेदवार बसवराज गुरीकर यांना 4,597 मते मिळाली आहेत. या विजयाने होरट्टी यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या विरोधकांना एक प्रकारे चपराक दिली आहे. बसवराज होरट्टी यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना या मतदारसंघासाठी निवडण्याचा पक्षश्रेष्ठींचा निर्णय अचूक ठरला आहे. पश्चिम शिक्षक मतदारसंघावर असलेली पकड बसवराज होरट्टी यांनी कायम ठेवल्याचे यामधून स्पष्ट झाले आहे. प्रादेशिक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी आदित्य अमलान बिस्वास यांनी त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले. राष्ट्रीय स्तरावर धर्मांतर रोखण्यासाठी घटना दुरुस्तीची आवश्यकता. आज देशामध्ये दरवर्षी हिंदूंचे लाखोंच्या संख्येने धर्मांतर करून त्यांना ख्रिश्चन तथा मुसलमान बनवले जात आहे. अनेक राज्यात धर्मांतर विरोधी कायदा असला तरी राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे मंतर करून भारताला तोडण्याचे षडयंत्र चालू आहे. स्वतःच्या धर्माचे पालन करणाऱ्याला कोणतीही
आडकाठी आणण्याची आवश्यकता नाही, मात्र इतरांना फसवून जबरदस्ती करून किंवा त्यांच्या असहायतेचा अफलाम घेऊन केल्या जाणाऱ्या धर्मांतरावर प्रतिबंध लागण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी सीबीआयचे माजी हंगामी संचालक श्री एम नागेश्वर राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते दशम अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनाच्या तृतीय दिनी फोंडा गोवा येथील श्री रामनाथ देवस्थानातील विद्याधिराज सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु चारुदत्त पिंगळे, ख्रिस्ती पंच सोडून हिंदू झालेल्या तेलंगणा येथील श्रीमती एस्तर धनराज, छत्तीसगड येथे लाखो हिंदूंची घर वापसी करणारे भाजपचे प्रदेश मंत्री श्री प्रलभ प्रताप सिंह जुदेव आणि नेपाळ येथील विश्व हिंदू महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री शंकर खरेल आदी उपस्थित होते. काय सगळं खोटं होतं? जर सर्व धर्म समभाव आहे किंवा सर्व पंथ समान आहे, तो स्वतंत्र भारतात संविधानाच्या माध्यमातून ख्रिस्ती आणि मुसलमान लोकांना हिंदूंचा धर्मांतर करण्याचा मार्ग मोकळा कसा सोडण्यात आला, हा प्रश्न आज हिंदू मनात उपस्थित झालेला आहे. संविधानाच्या आर्टिकल 25 मध्ये जो प्रोपागेट हा शब्द आला आहे, जो मूळ संविधानाची जेव्हा ड्राफ्ट तयार झाला त्याच्यात नव्हता, परंतु संविधान लागू झालं तेव्हा त्याच्यात तो शब्द होता. तो कोणत्या षड्यंत्रात आहे, कोणत्या व्यक्तीने हा शब्द घातला आणि एक हिंदूंचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला आणि ख्रिस्ती आणि मुसलमान लोकांना हिंदूंचं निष्पाप अशिक्षित भोळ्या भाबड्या हिंदूंचं धर्मांतरण करण्याचा मार्ग मोकळा केला, हा हिंदूंवर झालेला मानवी दृष्टिकोनातून एक मोठा अन्याय असं आम्हाला वाटतं. कैलासवासी मुकुंद परब यांना मराठी भाषिक वकील संघटनेतर्फे श्रद्धांजली. बेळगाव मराठी भाषिक वकील संघटनेचे पहिले अध्यक्ष कैलासवासी मुकुंद परब यांची शोकसभा चव्हाट गल्ली येथील श्री जालगार मारुती मंगल कार्यालयामध्ये नुकतीच गांभीर्याने पार पडली. शोकसभेच्या अध्यक्षस्थानी ऍडव्होकेट पी एम टपालवाले हे होते. प्रारंभी दिवंगत मुकुंद परब यांना 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन ऍडव्होकेट सुधीर चव्हाण यांनी केले. त्यांनी कैलासवासी ऍडव्होकेट परब यांच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्याची ओळख करून दिली. ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे खंदे कार्यकर्ते होते असे ऍडव्होकेट चव्हाण यांनी सांगितले. शोकसभेला ऍडव्होकेट विजय मोहिते, अमर येळूरकर, सतीश बांदिवडेकर, अनिल सामरेकर, सोमनाथ जायन्नाचे, एम पाटील, प्रसाद सडेकर, पी के सिद्धांते, दिवटे आदी बहुसंख्य वकील उपस्थित होते. तानाजी गल्ली येथील श्री रेणुका देवी मंदिरात विशेष पूजन संपन्न. वटपौर्णिमेनिमित्त तानाजी गल्ली येथील श्री रेणुका देवी मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी श्री रेणुका देवी मंदिरात विशेष पूजा केली. त्यावेळी वटपौर्णिमेचा उपवास करणाऱ्या शेकडो सुहासिनी महिलांसाठी खिचडी प्रसादाचे वितरण करण्यात आले. या वर्षीची वटपौर्णिमा मंगळवारी देवीच्या वारा रोजी आल्याने महिलांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. या भागात नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे बांधकाम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून अनेक भाविक स्वइच्छेने आर्थिक मदत देत आहेत. यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राहुल मुचंडी, विनोद पुजारी, यल्लाप्पा पाटील, बाळू लोहार, वसंत हलगेकर, संदीप लुगडे आदी उपस्थित होते. शास्त्री नगर येथून व्यक्ती बेपत्ता. संतसेना रोड येथील रहिवासी अर्जुन महादेव हेब्बाळकर वय 50 ही व्यक्ती बेपत्ता झाली आहे. ते दिनांक 13 जून रोजी सकाळी 10:30 मार्केटला जाऊन 1 तासात येतो म्हणून घरातून निघाले, परंतु अजूनपर्यंत घरी परतले नाहीत. 10:40 ते कपिलेश्वर मंदिर परिसरात नजरेस आले, त्यानंतर त्यांचा ठाव ठिकाणा नाही. कुणालाही त्यांच्याबद्दल माहिती मिळाल्यास 9743773447 किंवा 9844497079 या मोबाईल नंबरवर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन त्यांच्या कुटुंबियांनी केले आहे. हुक्केरी तालुक्यात महिलेचा खून करून दागिने लंपास. हुक्केरी तालुक्यातील होसूरमध्ये घरात एकटा असलेल्या महिलेचा खून करून दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गावातील निवृत्त PSI भीमराय अक्क तंगेरहाळ यांची दुसरी पत्नी मालुताई या घरात एकटी असल्याचे पाहून दरोडेखोरांनी त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून हत्या केली. त्यानंतर त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले. या घटनेने होसूर गावात एकच खळबळ माजली आहे. भीमराय आजारी
बीमारी असल्याने आपल्या पहिल्या पत्नी मुलांच्या घरी मच्छे येथे राहण्यास गेले होते। त्यामुळे मालुताई एकट्याच घरी राहत होत्या। याची संधी साधून दरोडेखोरांनी हा डाव साधला। तोंडात बोळा कोंबून त्यांची हत्या करून त्यांच्या अंगावरील दागिने आणि घरातील दागिने व पैसे लुटून त्यांनी पोबारा केला। CPI रमेश छायागोळ यांनी FSL तज्ञांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। राहुल गांधी यांची चौकशी सुरू असताना ईडी कार्यालयाबाहेर जाळपोळ। नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी मंगळवारी ईडीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची तब्बल 10 तास चौकशी केली आहे। आज पुन्हा राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे। त्यामुळे संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील ईडी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले। यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत ईडी कार्यालयाबाहेर टायर जाळले आहेत। या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसच्या काही नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे। काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालयाने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समन्स जारी केला होता। 13 जून आणि 14 जून रोजी चौकशी केल्यानंतर आज पुन्हा राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे। काल 10 तास चौकशी झाल्यानंतर आज पुन्हा चौकशीसाठी बोलावल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिल मिल जाए हर पल होगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 08312435777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। कोरोनाच्या चौथ्या लाटेचा प्रभाव हळूहळू जाणवत आहे। दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ होतीये। त्यातच बेंगळूरमधील 2 शाळांमधील 31 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची भीती वाढली आहे। सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते। बेंगळूर महापालिकेकडून त्यांच्या आरोग्यावर नजर ठेवण्यात आली आहे। संबंधित दोन्ही शाळांचा परिसर कॅन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे। दासरहळीतील राजगोपाल नगरातील न्यू इंटरनॅशनल पब्लिक स्कूल आणि MES पब्लिक स्कूल या 2 शाळांमधील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे। बेंगळूर येथील राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या अमृत महोत्सवी समारंभाचे उद्घाटन संरक्षण दलांचे सर्वोच्च कमांडर व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाच्या सशस्त्र दलांमध्ये महिलांच्या वाढत्या संख्येबद्दल आनंद व्यक्त केला। सर्वोच्च कमांडर या नात्याने लढाऊ भूमिकांसह सशस्त्र दलांमध्ये महिलांची वाढती संख्या पाहून मला आनंद होत आहे, असे राष्ट्रपती बेंगळूर येथील राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या अमृत महोत्सवी समारंभाचे उद्घाटन करताना म्हणाले। यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते। इस्कॉनने बांधलेल्या राजाधिराज गोविंद मंदिराचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मंगळवारी दिनांक 14 रोजी उद्घाटन झाले। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी इस्कॉनच्या नवीन राजाधिराज गोविंद मंदिर आणि सांस्कृतिक संकुलाचे उद्घाटन केले। मच्छे येथील महिलांचा आगळा वेगळा उपक्रम। अन्न हे परब्रह्म असून ते भुकेल्या गरजू लोकांना मिळावे व देवाच्या प्रसादाचा सदुपयोग व्हावा या उदात्त हेतूने मच्छे येथील महिलांनी आगळा वेगळा उपक्रम राबविला। सामाजिक कार्यकर्त्या रेणुका लाड, मालती लाड
रमा बेळगावकर व प्रियंका धामणेकर यांनी वटपौर्णिमा पूजेसाठी गावातील वडाजवळ प्रसाद म्हणून ठेवलेली फळे संकलन करून अनाथ आश्रमातील गरजू लहान मुलांना व वृद्ध लोकांना वाटली. या त्यांच्या परिवर्तनशील कार्याबद्दल समाजातून त्यांची प्रशंसा होत आहे. मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यांकडून स्थानिकांना प्राधान्य. मार्कंडेय सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या ताकदीवर उभा आहे. त्यामुळे परिसरातील ऊस कारखान्याला मिळावा आणि तेथील ट्रक चालक मजुरांना त्यामुळे सर्व ट्रॅक्टर चालक उत्पादकांनी आपल्या कारखान्याच्या हितासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष अविनाश पोद्दार यांनी केले. काकती येथील कारखाना स्थळावर मंगळवारी दिनांक 14 रोजी ऊस उत्पादक ट्रॅक्टर चालक आणि संचालकांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. दोन हंगाम आम्हाला बाहेरील ऊस आणि बाहेरील वाहतूकदारांवर अवलंबून राहावे लागले आहे, पण तालुक्यातील चांगल्या दर्जाचा ऊस आपल्या कारखान्याला मिळावा, येथीलच ट्रॅक्टर वाहतुकीचे काम मिळावे, ज्या चालकांना इच्छा आहेत त्यांना तोडणी आणि उचलीचे काम मिळावे यासाठी कारखान्याने सर्वांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती संचालक व अधिकाऱ्यांनी दिली. 12वीचा निकाल 25 जून रोजी. 12वीची परीक्षा मूल्यमापन प्रक्रिया संपली असून 25 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. 22 एप्रिल पासून 18 मे पर्यंत 12वीची परीक्षा घेण्यात आली होती. 12वीचे मूल्यमापन जवळजवळ पूर्ण झाले आहे. 25 जून रोजी 12वीचा निकाल जाहीर करण्यात येईल. विद्यार्थी पदवीपूर्व शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात. महाराष्ट्र एकीकरण समितीची बांधावर जागृती. मराठी कागदपत्रांसाठी 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून जनजागृती करण्यात येते, पण पेरणी हंगामामुळे समिती नेते थेट बांधावर जाऊन जनजागृती करत आहेत. कंगराळी खुर्द येथे मंगळवारी दिनांक 14 रोजी महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांनी शेतात जाऊन जनजागृती केली. 27 जून रोजी निघणारा मोर्चा मराठी माणसांची ताकद दाखवून देणारा असणार आहे, त्यामुळे या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंडकर, कंगराळी खुर्द ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, भाऊ पाटील, मनोहर पाटील, बाळू पुजारी, ईश्वर गुरव, अर्जुन जांबोटकर, एपीएमसी माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, दिलीप चव्हाण, पुंडलिक पावशे आदी उपस्थित होते. कंगराळी शेतीतील रस्ता कामे गतीने. कंगराळी येथे शिवारातील रस्ता काम जोमात सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न ठेकेदारांकडून करण्यात येत आहे. यामुळे गावकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शिवारातील रस्त्यावर पावसात चिखलाचे साम्राज्य पसरते. ये जा करणाऱ्या शेतकऱ्यांना कसरत करावी लागते. यामुळे गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे रस्ता करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन रस्ता करण्यात येतोय. सध्या पावसानेही उडीप दिल्याने येत्या 3 दिवसात रस्ता काम पूर्ण होणार आहे. शेतकरी महिला शेतमजुरांसाठी हा शिवारातील रस्ता होणे आवश्यक होते. पावसाळ्यात रस्त्यावरील चिखलामुळे महिला व शेतमजूर या भागातील शेतांमध्ये काम करण्यासाठी येत नव्हत्या. याचा विचार करून ग्रामपंचायत फंडातून कामाला प्रारंभ करण्यात आलाय. ठेकेदार अनिल पावशे यांनी यासाठी सहकार्य केलंय. ब्लॅकमेल करणाऱ्या 5 जणांना अटक. लोन ॲपवर कर्ज घेतलेल्यांचे फोटो एडिट करून अश्लील फोटो जोडून ब्लॅकमेल करणाऱ्या 5 जणांना मुंबई सायबर क्राईम पोलिसांनी धारवाड येथून अटक केली. सोहेल नसीरुद्दीन सय्यद वय 24, अहमद जाहीर हुसेन वय 26, सय्यद अख्तर वय 24, कैफ कादरी वय 22, मुफ्तियाज बाशा पिरजादे वय 31 अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यापैकी एक MBA पदवीधर असून अटक करण्यात आलेले सुशिक्षित आहेत. हे सर्वजण मुंबईतील रहिवासी आहेत. अटक करण्यात आलेले संशयित ते लोन ॲपवर कर्ज घेतलेल्या ग्राहकांचे फोटो एडिट करत होते. या प्रकरणी मुंबई भांडूप येथील एका ग्राहकाला अशा प्रकारे त्रास देण्यात येत होता. त्याला ब्लॅकमेल केले जात होते. यावरून त्याने मुंबई सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. यावरून पोलिसांनी संशयितांचा माग काढून धारवाड येथून 5 जणांना अटक केली. नीरज चोप्राची ऑलिम्पिक पेक्षा सरस कामगिरी मोडला राष्ट्रीय विक्रम. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
फिनलैंड मधील पाऊन उर्मी गेम्स 2022 मध्ये नीरजने 89.30 मीटर दूर भालाफेक करत नवा राष्ट्रीय विक्रम केलाय. यापूर्वीचा विक्रमही नीरजच्याच नावे होता. मागील वर्षी मार्च महिन्यात त्याने पटियाला मध्ये 88.7 मीटर दूर भाला फेकला होता. 7 ऑगस्ट 2021 रोजी त्याने टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक मध्ये 87.58 मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक पटकावलं होतं. या कामगिरीमुळे नीरज हा ऍथलेटिक्स मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक पटकावणारा पहिला खेळाडू ठरलेला. टोकियो ऑलिम्पिक नंतर भालाफेक पटू नीरजची ही पहिलीच स्पर्धा असून त्याने यामध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेमध्ये फिनलँडच्या ऑलिव्हर हिलँडरने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. त्याने 89.83 मीटर पर्यंत भाला फेकत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. नीरजच्या कामगिरीशी तुलना केल्यास सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलेल्या ऑलिव्हरने 0.53 मीटरच्या अंतराच्या फरकाने पहिला क्रमांक पटकावला. भारतीय संघ आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र. पॅलेस्टाईनने ब गटातील सामन्यात फिलिपिन्सला 4-0 अशा फरकाने पराभूत केल्याने भारतीय पुरुष फुटबॉल संघ मंगळवारी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला. या विजयामुळे पॅलेस्टाईनने गटात अग्रस्थान मिळवत 24 संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेत थेट प्रवेश मिळवला, तर फिलिपिन्स 4 गुणांसह दुसरे स्थान मिळवूनही अपात्र ठरला. भारत प्रथमच सलग दुसऱ्यांदा आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. 2019 मध्ये भारताचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले होते. भारतीय संघ हा हाँगकाँग नंतर दुसऱ्या स्थानी आहे. हाँगकाँगचा संघ उत्तम गोल फरकामुळे गटात अग्रस्थानावर आहे. उभय संघामधील ड गटाच्या अंतिम सामन्यापूर्वीच भारत पात्र ठरला आहे. या सामन्यात भारत हाँगकाँग कडून पराभूत झाला तरीही त्यांचे गुण ब गटात दुसऱ्या स्थानी असलेल्या फिलिपिन्स पेक्षा अधिक आहेत, त्यामुळे त्यांना दुसऱ्या स्थानी असलेल्या सर्वोत्तम 5 संघात स्थान मिळेल. अफगाणिस्तान आणि कंबोडिया संघांना एकही विजय न मिळवता आल्याने ते बाद झाले आहेत. क्रोएशियाकडून गतविजेत्या फ्रान्सचा पराभव. तारांकित खेळाडू लुका मॉड्रिचने झळकावलेल्या निर्णायक गोलाच्या बळावर क्रोएशियाने गतविजेत्या फ्रान्सवर 1-0 असा विजय मिळवत नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेत धक्कादायक निकालाची नोंद केली. क्रोएशियाला सामन्याच्या 5व्या मिनिटालाच पेनल्टी बहाल करण्यात आली. अनुभवी मॉड्रिचने या पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर आघाडी कमी करण्यासाठी जगज्जेत्या फ्रान्सचे प्रयत्न सुरू झाले, मात्र क्रोएशियाच्या भक्कम बचावासमोर त्यांचा निभाव लागला नाही. किलियन एम्बाम्बे आणि करीम बेंझेमा या तारांकित आघाडीपटूंचे प्रयत्नही या सामन्यात अपुरे पडले. दुसऱ्या सत्रात फ्रान्सकडून आक्रमक खेळ पाहायला मिळाला. भरपाई वेळेत बेंझेमाने हेडर मारला, मात्र क्रोएशियाचा गोलरक्षक एविका इउसिचने त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. 2018 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रान्सने क्रोएशियाला 4-2 अशा फरकाने नमवत जगज्जेतेपद मिळवले होते. पहिल्या सत्रात झळकावलेल्या 2 गोलच्या जोरावर नेशन्स लीग फुटबॉलमध्ये डेन्मार्कने ऑस्ट्रेलियावर 2-0 असा विजय नोंदवला. डेन्मार्क कडून जोनस विंड आणि आंद्रेआस स्कोव यांनी गोल मारले. या विजयामुळे डेन्मार्क अ गटात 9 गुणांसह अग्रस्थानी पोहोचला आहे, तर 7 गुणांसह क्रोएशिया दुसऱ्या स्थानी आहे. गट विजेता संघच पुढच्या फेरीत आगेकूच करू शकतो, त्यामुळे डेन्मार्कचे पुढच्या फेरीतील स्थान निश्चित समजले जात आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.